टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे शहर में शिवसेना के कार्यकर्ताओं द्वारा ऐसा पोस्टर बैनर लगा दिया गया जो चर्चा का विषय बना हुआ है। इस बैनर में आप साफ देख सकते हैं कि शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे को भावी मुख्यमंत्री के तौर पर दर्शाया गया है। ये बैनर ठाणे के बागले स्टेट में लगाए गए हैं। भावी मुख्यमंत्री का ये बैनर जैसे ही सामने आया, इसकी चर्चा बड़ी ही तेजी से होने लगी और सवाल उठने लगे कि महाविकास आघाड़ी सरकार में जब उद्धव ठाकरे सीएम पद पर हैं तो फिर इस तरह के बैनर लगाना कितना सही है। आपको बता दें कि एकनाथ शिंदे का 9 फरवरी को जन्मदिन है और इसी मौके पर ये हैप्पी बैनर बड़ी ही संख्या में ठाणे शहर में लगाए गए थे। शिवसेना के कार्यकर्ताओं का कहना है कि इन्हें महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद इसलिए मिलना चाहिए क्योंकि ये लोगों के लिए रात दिन मेहनत करते हैं। मगर इस बैनर की खबर जब आग की तरह चारों तरफ फैलने लगी, उसके बाद अब जानकारी सामने आ रही है कि शाम होते होते इस बैनर पर जो भावी मुख्यमंत्री शब्द लिखा हुआ था उसे हटा दिया गया। बैनर विषय तुमचं काय मत आहे? बैनर विषय मध्ये उलट सुलट ज्या चर्चा होत आहेत, तर शिंदे साहेबांचं आदरणीय आमचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा होत असतो आणि त्यामुळे सगळ्या उत्साहामध्ये कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने बॅनरबाजी करत असतात। असाच एक बॅनर आमचे शेख नाकाजी वागळे स्टेट लॉयर असोसिएशनचे अध्यक्ष आणि कट्टर शिवसैनिक विजय यांनी यादव यांनी शेख नाक्याला हवी मुख्यमंत्री असा एक बॅनर लावला, परंतु त्याच्यावर काही विरोधक उलट्या सुलट्या चर्चा करत आहेत, परंतु तसं काही नसून आम्ही सर्वजण शिवसेना प्रमुख हिंदुजा सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या तालमीत तयार झालेले आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि मुख्यमंत्र्याच्या खांद्याला खांदे लावून महाराष्ट्रभर फिरत आहेत। शिवसेना पक्षवाढीचं काम, विकासाचं काम सातत्याने ते करत आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक उभरतं नेतृत्व म्हणून आज सगळं महाराष्ट्र त्यांची गणना करत आहे आणि त्यांचा वाढदिवस असल्याकारणाने उत्साहामध्ये हे सगळं झालेलं आहे आणि आम्ही सर्वजण शिस्तबद्ध असे शिवसैनिक आहोत, पक्षाचा आदेशाचं पालन करणारे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला शिंदे साहेबांना जसं माहिती पडलं त्यांनी मला फोन केला, अरे असं बघ कोणी लावलं आहे, मी माहिती घेतली, मी बोललो साहेब भावनेच्या याच्यात लावलं असेल, मी लगेच विजय यादव यांची फोनवर बोललो, ते बोलले दादा साहेबांबद्दल माझ्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या, पण माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी त्वरित तो काढतो, त्याप्रमाणे आता ही लगेच काढण्यात आलेलं आहे आणि हा वाढदिवस चांगल्या पद्धतीने समाजोपयोगी कामं करून आम्ही हा साजरा करणार आहोत।